हरिओम श्री राम अंबज्ञा। मी संदेश सिंह कांबळे, सांगली उपासना केंद्र। मी बापू परिवारामध्ये 2003 साली आलो। याच्यापूर्वी कधी मी धार्मिक कार्यात किंवा उपासना केंद्र असं कधी मला अनुभव नव्हता। 2003 साली मी ज्यावेळी उपासना केंद्रात आलो त्यावेळी मला ते बापूंची आपोआप गोडी लागली। घरची परिस्थिती एकदम हालाकीची होती, आम्ही भाड्यानेच राहत होतो, सगळे घरचं भाडं फेटत नव्हतं अशी परिस्थिती होती। 2005 साली माझं कसंबसं MBA मी पूर्ण केलं, त्यानंतर मी जॉबच्या शोधामध्ये होतो, पण बापूच्या कृपेनेच माझा पहिला जॉब मी मुंबईमध्ये जॉईन केला बँकेमध्ये। तिथं बराच कालावधी माझा गेला। सुदैवानं मी प्रत्येक गुरुवारी बापूंच्या दर्शनाला उपासनेला मी जात होतो। त्यानंतर मला मित्राकडे माझ्या संपर्कामुळे मला बँकेत जॉब निघाले असं मला कळालं। त्यानंतर त्या बँकेमध्ये नॉर्मली पैसे घेऊन लागतात असे मला अनुभव होते, त्यामुळे मी त्याला डिनाय केला, मी काय अर्ज करत नाही, पण त्यानं मला फोर्सफुली अर्ज करायला लावला बँकेमध्ये आणि बापूंना सांगितलं मी अर्ज केला पुढचं गोष्टी तूच बघ। मला सडनली 1-2 महिन्यानंतर इंटरव्ह्यू जॉईन झाला, म्हणजे इंटरव्ह्यू मी दिला, अपेक्षा नव्हती मला जॉब लागेल, पण 1 महिन्यानंतर रिझल्ट आला तर माझं सिलेक्शन झालेलं होतं। ज्या बँकेमध्ये 5 ते 7 लाख रुपये घेतात तिथं मी फ्री ऑफ कॉस्ट लागलो, हे बापूचीच कृपा आहे, कारण तिथे जॉब लागणे म्हणजे फार कष्ट, वशिला ह्या गोष्टी बऱ्याच होत्या, पण बापूच्या कृपेने माझा तिथे जॉब लागला। माझी आर्थिक परिस्थिती सुधारणा झाली, मला एक आर्थिक स्थैर्य लाभलं, त्यामुळं मला हळूहळू माझी रुटीन लागली। मी आज स्वतःच्या घरामध्ये राहतो, मी चांगलं घर बांधून माझी एक रेग्युलरिटी म्हणजे लागली। त्यानंतर माझे आर्थिक स्थैर्य, माझे कर्ज हे सगळे नील होऊन माझी रुटीन लागली आणि मी स्वतःच्या पायावर आज उभा आहे, स्वतःच्या घरामध्ये आहे, त्या ही सगळी फक्त बापूचीच कृपा आहे। हरिओम। माझा दुसरा एक अनुभव सांगणार आहे मी, जो मला म्हणजे एकंदरीत माझ्या आयुष्यात बरेच अनुभव आले बापूच्या कृपेने, पण माझा दुसरा जो महत्त्वाचा अनुभव तो मी तुम्हाला सांगू इच्छितो। 2016 साली जानेवारी 2 तारखेला माझी मिसेस प्रेग्नंट होती, ती 6 महिन्याची प्रेग्नंट होती। त्या दरम्यान तिचं अचानक ब्लिडिंग सुरू झालं, बाळा 6 महिन्याचं पोटात होतं। आम्ही त्या दवाखान्यात डॉक्टरांच्याकडे गेलो, पण डॉक्टर म्हणले ही सिरियस आहे, माझ्याकडे ते ट्रीटमेंट होणार नाही तिची। मग मी बापूला सांगितलं की तूच काळजी व्हा आजी, तिला उदी लावलं, मी पण उदी लावून बाहेर पडलेलो। मग डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही प्रायव्हेट मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ, इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन जाऊ किंवा सिव्हिलमध्ये। मला खात्री होती कोण ॲडमिट करून घेणार नाही, ते क्रिटिकल सिच्युएशन होती, कारण तिचं ब्लिडिंग चालूच होतं। तसं मी माझी आई आणि माझी मिसेस आम्ही मिळून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलो। तिला डॉक्टरांनी तपासलं, पण तिचं ब्लिडिंग बरंच झालेलं होतं। उदी मी सोबत घेऊनच गेलो होतो दवाखान्यामध्ये। दरम्यान तिचं सोनोग्राफी केली, ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी तिला उदी लावली आणि तिला मी सांगितलं काळजी करू नकोस, बापू आहे। मी कोणालाही फोन केला नाही, फक्त बापूला मनापासून हाक मारली, माझ्या मिसेसची काळजी घे एवढंच मी बोललो बापूंना। त्यानंतर ती कशीबशी त्यातून वाचली, पण तिचा बाळ आपलं राहिलं नाही आमचं त्या दरम्यान, पण तिचं SB जो होता 3 झालेला, म्हणजे डॉक्टरांनी आणि सिस्टरने सांगितलं की ही शक्यता फार कमी ती जगण्याची, पण मला कॉन्फिडन्स होता की ती नक्की वाचणार आहे। तसेच माझी 8 दिवस गेले, ती ICU ॲडमिट होती, पण बापूचा चमत्कार, ती हळूहळू त्यातनं रिकवर झाली आणि त्या सुखरूप आहे। आणि ही सगळी जी चमत्कार म्हणणं नाही, ही बापूची लीलाच आहे, त्या चंडिकेचा आशीर्वाद आहे, ज्यातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो। माझी मिसेस आता चांगली आहे आणि माझं घरची रुटीन पण चांगले आहे। हे सगळं काय ही जे आहे, मी जे काय माझं अस्तित्व आहे ते सगळं बापूच्या कृपेनेच आहे। मी बापूंना हरिओम श्रीराम अंबज्ञा।